नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. चेहऱ्याची काळजी म्हणजे चेहऱ्यावरती जेव्हा लेप लावता त्यावेळेला तुम्ही नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कारण बऱ्याच वेळेला फेशियल केअर यासाठी आपण होम रेमेडीजचा म्हणजे घरगुती उपायांचा वापर करणं जास्त प्रेफर करतो. तर अशा वेळेला आपण नेहमी दूध, हळद अशा गोष्टींचा उपयोग करत असतो. परंतु मी बऱ्याच वेळेला स्वतःही अनुभव केलेला आहे आणि माझ्या पेशंटच्या बाबतीमध्ये सुद्धा मी अनुभव हे बघितलेले आहेत की हे जरी घरगुती उपाय असले तरी नेहमीच काही ते सेफ असत नाहीत. तर तुम्ही म्हणाल, म्हणजे काय, आम्ही तर दूध आणि हळद आणि डाळीचं पीठ असं हे सगळं नेहमीच लावत असतो, लहान बाळांनासुद्धा आपण लावतो. तर बऱ्याच वेळेला लहान बाळांनासुद्धा दूध, हळद आणि डाळीचं पीठ जेव्हा लावतात त्यावेळेलासुद्धा त्यांना पुरळ उठलेली दिसून येते किंवा ड्रायनेस वाढलेला हा दिसून येत असतो. बऱ्याच जणांना मी दूध लावल्यानंतर चेहरा काळपट पडलेला बघितलेला आहे. काही वेळेला आपण हळद जी आहे ती आपण म्हणतो ना की पी हळद आणि हो गोरी, म्हणजे गोरं होण्यासाठी बऱ्याच क्रीम्समध्ये, फेशियल क्रीममध्ये किंवा अगदी लग्नाच्या आदल्या दिवशीसुद्धा हळदी खेळतात. तुम्हाला माहिती आहे की हळदीने एक तेज येतं. तर अशा हळदीचा आपण बऱ्याच वेळेला फेशियल केअर म्हणजे त्वचेची काळजी घेण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणून घरगुती उपायांमध्ये याचा आपण वापर करत असतो. परंतु ती जी हळद असते ही हळकुंड आणून घरामध्ये त्याचं जर पावडर केली किंवा स्वतः हळकुंड आणून तुम्ही जर का त्याची पावडर केली तर ते हळकुंड किंवा ती हळद सर्वात सेफ आहे लावण्यासाठी. अन्यथा ती सेफ नाही, कारण की हळद थोडी जरी तुम्हाला माहिती आहे एक महिनाभर तुम्ही त्या हळदीकडे लक्ष दिलं नाहीत की त्या हळदीमध्ये किडे होत असतात. तर ही जी हळद आहे ही वर्षानुवर्षे जेव्हा आपण पॅकेटमधली आणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अजिबात किडे असत नाहीत, म्हणजे नक्की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रिझर्वेटिव्ह हे असणारच आहे आणि असतंच. तसंच दुधाच्याही बाबतीमध्ये दूध, नुकतं दूध काढून आपण लगेच जर का पिशवी तापवली नाही किंवा गवळ्याकडनं जेव्हा आपण म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध घेतो आणि ते लगेच तापवलं नाही तर ते खराब होतं. तर हे जे दूध आपण पिशवीमधलं घेतो तर ते किती दिवसाचं असतं किंवा किती वेळापूर्वी ते काढलेलं आहे माहीत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी प्रोसेस केलेली असते. आणि याच्यामुळे या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या स्किनला तेवढ्या लगेच सूट करत नाहीत, काही वेळेला त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. तर मग अशा वेळेला काय करायचं? घाबरू नका, हे काही वापरायचं नाही असं नाही. जेव्हा किंवा तुम्हाला फेशियल केअर किंवा चेहऱ्यावर लावण्यासाठी हळद, दूध, डाळीचं पीठ या गोष्टी, डाळीच्या पीठाची सुद्धा सेम गोष्ट आहे. आपण जर का विकतचं डाळीचं पीठ आणलं तर ते माहीत नाही की ती फक्त डाळच असेल का त्यामध्ये आणि काही घातलेलं असेल, कारण की हरभरा डाळ खूप महाग आहे त्यामुळे तोही विचार करायला पाहिजे. डाळीचं पीठ लावायचं असेल तर घरी हरभराची डाळ आणून मग त्याच्यानंतर चक्कीमधनं तुम्ही पीठ काढलं पाहिजे, मग ते सगळ्यात लावण्यासाठी सेफ आहे. तर या तीनही ज्या गोष्टी आहेत ह्या तीनही गोष्टी जर का तुम्हाला लावायच्या असतील, सेफ आहे की नाही, आपल्या स्किनला सूट होतं आहे की नाही बघायचं असेल तर सुरुवातीला असं त्वचेवरती असा एवढा असा एक पॅच लावून बघा, एक 10-15 मिनटं ठेवा. आणि त्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की नाही सेफ आहे तर जेवढा वेळ तुम्ही ह्यात या ठिकाणी ठेवलं असेल त्याच्या निम्मा वेळ तुम्ही चेहऱ्याला ठेवायचं, कारण चेहऱ्याची त्वचा ही खूप नाजूक असते. अशा पद्धतीने हे वापरायला काही हरकत नाही. तसंच बाहेरचीसुद्धा जेव्हा काही ऑइंटमेंट किंवा तुम्ही क्रीम्स वापरतात तेव्हा ती कधीही हातावर आधी लावून बघायची, कितपत ती आपल्याला सूट होत आहेत बघायचं आणि त्याच्यानंतरच ती चेहऱ्यावरती लावायची. अगदी साधा सोपा ह्या गोष्टी असतात परंतु बऱ्याच वेळेला त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो आणि मग असं वाटतं की आपण कुठून करायला गेलो एक आणि झालं एक असं बऱ्याच वेळेला होतं. त्यामुळे चेहऱ्याची काळजी निश्चित करा आणि त्याच्या आधी, लेप लावायच्या आधी त्याचा स्किन टेस्ट आपल्या हातावरती करून बघा.